शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बी न्यूज को यूट्यूब पर लाइक करें सब्सक्राइब करें साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। लावा गांव में बिना अनुमति से खड़ा किया मोबाइल टावर गांव के नागरिकों ने विधायक और ग्राम पंचायत कार्यालय में शिकायत की है लावा पंचायत ने एनओसी ओ नकार कर टॉवर नहीं हटाया गया तो जेसीबी से उखाड़ कर फेंकने की चेतावनी दी है नागपुर पंचायत समिति के तहत आने वाले लावा ग्राम पंचायत में मोबाइल टावर बिना अनुमति के खड़ा करने से नागरिकों ने इसका विरोध किया प्राप्त जानकारी के अनुसार इंडस टावर नामक कंपनी पुणे ने लावा ग्राम पंचायत को 10 जनवरी 2020 को टावर लगाने के लिए अनुमति के लिए आवेदन किया लेकिन ग्रामवासियों के शिकायत पर सरपंच ज्योस्ना नित नवरे ने पंचायत का ठहराव लेकर अनुमति को नकारा बावजूद इंडस कंपनी ने लावा में जबरन टावर खड़ा किया महावितरण ऐसी बिजली की अनुमति लेकर टावर को शुरू कर दिया आखिर महावितरण ने भी बिना ए के बिजली की आपूर्ति क्यों की यह सवाल उठा रहा है अब ग्रामवासियों ने इसके खिलाफ मोर्चा खोला है घास लाड़े कंपनी को नोटिस जारी कर टावर का निर्माण बंद करने की सूचना की दोबारा नोटिस दी गई है फिर भी कंपनी ने पंचायत की नोटिस को माना नहीं अब नोटिस के बाद कंपनी ने टावर ही नहीं निकाला तो टावर को जेसीबी ऐसी उखाड़ कर फेंकने की चेतावनी पूर्व पंचायत समिति उपसभापति सुजीत नितनौरे ने दी है पंचायत के बिना अनुमति के जबरन टावर लगाने से अब पंचायत सख्त कार्रवाई करने की जानकारी उप सरपंच महेश चोखांद्रे ने दी है ग्राम पंचायत सदस्य पुरुषोत्तम गोरे पांडुरंग बोरकर मनोज तभाने प्रकाश डवरे के साथ ग्रामवासियों ने टावर का विरोध किया जिसके शिकायत पंचायत समिति खंड विकास अधिकारी पुलिस स्टेशन महावितरण को भी करने की जानकारी सरपंच जोशना नितनवरे ने दी है इन बी से न्यूज़ के लेवाड़ से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांच की रिपोर्ट वार्ड नंबर 2 नीतून एक मोबाइलचा अवैध टावर आहे तिथून बोलत आहे ग्रामपंचायतला मोबाइल टावर वालोंंनी दहा जानेवारी दोन हजार वीसला अर्ज केला आणि त्या अनुषंगाने नागरिकांचा विरोध असल्यामुळे त्यांनी आम्हाला एकोणतीस एक दोन हजार वीसला नागरिकांनी तक्रार केली की इथे आम्हाला टावर नको हवा आहे त्या उद्देशाने आम्ही मग एकतीस एक म्हणजे एक, त्याच्या दोन दिवसानंतर ग्रामपंचायतची मासिक सभा घेतली व नागरिकांचं म्हणणं कमिटीपुढे ठेवून त्यावर आम्ही निर्णय घेतला की टावरचा जो धोका आहे तो नागरिकांना आरोग्यांना नागरिकांच्या आरोग्याला त्याचा धोका होऊ शकतो म्हणून हा टावर आपल्याला इथे नको आहे याकरिता ग्रामपंचायतचा ठरावसुद्धा झालेला आहे तरी त्या ठरावाला मग आम्ही ते ठरावाची प्रत आणि पत्र हे आम्ही त्या मोबाईल कंपनीचा जो टावर मालक जो आहे त्याला दिला तरीसुद्धा त्यांनी आपली मुजोरी कमी न करता ह्या टावर उभारणीला सुरुवात केली व शेवटी हा टावर एक ऐंशी नव्वद टक्के इथे तयार झालेला आहे तरी मग आता हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलेलं आहे की हा टावर ग्रामपंचायतच्या परवानगीने झाला की नाही झाला तर मी तुमचा तुम्हा सगळ्यांना लावा नागरिकांना सांगू इच्छितो ग्रामपंचायतीच्या वतीने की ग्रामपंचायतच्या कमिटीला कमिटीने यांना नाकारलेला आहे या टावरच्या परवानगीला व यांना आम्ही ते टावर उभारू <coughs> देणार नाही याकरिता आता पुढील पुढील जर पाठपुरवठा शासनाच्या वरच्या लेवलवर आम्हाला जर करावं लागला तर त्यासुद्धा ते करायलासुद्धा करा आम्ही तयार आहे सरपंच सगळे आमचे ग्रामपंचायतचे सदस्य सगळे या टावरच्या विरोधात असल्यामुळे आम्ही इथे टावर उभारू देणार नाही मी अशी तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो नेटवर्क मोबाईलचे नेटवर्क जाळे पसरवण्याकरता जे जा आपल्या संपूर्ण देशामध्ये टावर उभारणी सुरू आहे तर त्या उभारणी उभारणीकरता एक ग्रामपंचायत लावायला आम्हाला इंडस टावर लिमिटेड म्हणून एक अर्ज आला की आम्हाला टावर उभारण्याकरता एन ओ सी द्या ते एन सी सर्वाच्या आधी मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो या वार्ड नंबर एकमध्ये टावर उभारण्याकरता काही माल मटेरियल इथे पडला आणि मटेरियल पडल्यानंतर इथे टावर उभारणी होत आहे असं आमचे ग्रामपंचायत सदस्य पांडुरंगजी बोरकर यांच्या निदर्शनात आले त्यांनी तुरंत जाऊन तिथे ते त्यांना काम रोखलं आणि आम्हालासुद्धा माहिती दिली आम्ही आमच्या इकडनं मग ते म ग्रामपंचायतचे माणसं पाठवले तिथे आणि काम रोखण्याकरता सांगितलं परंतु त्यांची मुजुरी अशी की त्यांनी ते टावर म्हणजे उभास केला उभा केल्यानंतर काही गावकऱ्यांना माहिती झालं गावकरी ग्रामपंचायतमध्ये आले आणि त्यांनी एक अर्ज केला की आम्हाला हे इथे टावर नाही पाहिजे तर ग्रामपंचायत कमिटी सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांनी एकमताने एक ठराव केला की आम्हाला या टावरचा काही उपयोग नाही कारण की जर टावर लागला तर रेडिएशन या होते आणि रेडिएशनमध्ये आमच्या इकल्ले जे लोक आहेत त्यांना कोणाला लकवा कोणाला काही मेंदूचे आजार असे होतात म्हणून ते एकमताने ते अर्ज नाकारण्यात आला तरीसुद्धा त्या इंडस टावरच्या व्यवस्थापकांनी आपल्याला इथे टावर उभा केला उभा केल्यानंतर आम्ही एन ओ सी त्यांना नाकारली एक अर्ज आम्ही ग्राम आपल्या एम एस सी बीला दिला एम एस सी बीला अर्ज दिला की तुम्ही या टावरवाल्यांना एन ओ सी देण्यात येऊ नये याची क इलेक्ट्रिक विद्युत देण्यात येऊ नये असा आम्ही अर्ज केला त्यांना